राज्यात 6 सप्टेंबर पासूनच पावसानं मुंबईसह कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रही व्यापलाय. हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील काही तासांमध्ये विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया या भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पावसानं सोमवारी विदर्भात थैमान घातलं. गडचिरोलीत झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, अहेरी या तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालंय. दुसऱ्या दिवशी सुद्धा भामरागडमधील पूरस्थिती कायम असून जवळपास 50 पेक्षा अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. बाजारपेठ पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे, तर अनेक घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय. परिणामी शेती आणि जीवनावश्यक वस्तूंची मोठी नासधूस झालीय. गोंदिया जिल्ह्यातील काही भागात पावसाचं पाणी घरांमध्ये तसंच रुग्णालयातही शिरलंय. गोंदियात गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झालीय. तर दुसरीकडे सिरोंचा तालुक्यातही पूरस्थिती निर्माण झाली असून करजेली गावातील 28 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. सोमनपल्ली गावात गोदावरी नदीचं पाणी शिरल्यानं येथील नागरिकांना धोका निर्माण झालाय. सद्यस्थितीत पुरामुळे जिल्ह्यातील आल्लापल्ली, भामरागड, आल्लापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, आष्टी, कोरची, बोटेकसा हे प्रमुख मार्ग बंद आहेत. पूरस्थिती नसली तरी चंद्रपुरात सुद्धा पावसाचा जोर कायम असलेला पाहायला मिळतोय.